बिना मति गेली, मति विना नीति गेली, नीति विना गति गेली, गति विना वित्त गेली, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। होय, तुम्ही बरोबर ओळखलात मला। मी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची धर्मपत्नी सौ सावित्रीबाई ज्योतिबा फुले। तुम्हाला सांगते, माझे पती ज्योतिबा फुले यांना वाटायचे की मुलींनी शिकावं, मोठं व्हावं, म्हणून त्यांनी मला पहिलं शिकवलं। पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। मंडळी, त्याचं श्रेय आम्हाला नकोय, पण अजूनही तुम्हाला सांगते, जी सासू कधीतरी सून असते तीच भविष्यात आपल्या सुनेचा छळ करते। अजूनही मुलगी असेल तर गर्भपात होतात, हुंडाबळी होतात, हे थांबायला हवं। आता नुसतं शिकून चालणार नाही, तर संस्कार नीतिमत्ता अधिक सक्षम व्हायला हवी। आपली मुलगी शिकायला तर हवीच, पण ती मनाने आणि तनाने देखील तंदुरुस्त व्हायला हवी। मला वाटतं तुम्ही हे नक्की करा। मी अहिल्याबाई, म्हणजेच अहिल्याबाई होळकर। माझा जन्म 1725 ला महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा जामखेड तालुका चौंडी या गावातला। मल्हारराव गेल्यावर माळवा प्रांताची जबाबदारी माझ्यावर येऊ पडली। पती गेल्यावर आपला संसार तर पुढे चालवायचा होताच, पण त्याही बरोबर राज्यही चालवायचे होते। आव्हान होत ते माझ्यासाठी, पण मन खंबे करून समाज हितासाठी झटत राहिले। मंदिरे घाट बांधले, महिला आहे म्हणून त्याचा भाऊ कधीच नाही केला। आपल्याला जगायचं असेल आणि तेही ताट मानले तर महिला पुरुषाचा भेद करून चालणार नाही। समाजात वावरताना आपणही आपलं कर्तृत्व सिद्ध करायला हवं। बऱ्याच जणांनी ते केलंय आणि त्याचा मला अभिमान आहे। मी तुम्हा सर्वांची आणि जाने स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवून माझ्या गरीब सामान्य रयतेला जुलमी गरिमांपासून मुक्त करणाऱ्या तुमच्या लाडक्या शिवाची, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाई। मला खरंच अभिमान आहे माझ्या या पुत्राचा। हा पुत्र मी तुम्हाला बहाल केला आणि त्यानं आपली जबाबदारी चोख पार पाडत शत्रूला चारी गुंड्यात छुप्त करत स्वराज्याचं हे भगवं निशाण मोठ्या दिमाख्यात फडकवलं। आज मी पाहते सगळं वरून, आजही आया बहिणींना त्रास देणारे गरीब आहेतच, फक्त त्यांची नावं आणि रूप बदलली आहेत। माझी माझ्या आया बहिणींना विनंती आहे की आपल्या घरात एक तरी शिवबा तयार करा। जय भवानी। माझा पोशाख बघून तुम्हाला कळलंच असेल मी कोण आहे ते। मी डॉक्टर प्रिया, तुमची डॉक्टर प्रिया। मला अजूनही आठवतंय, कोरोनाच्या महामारीत मला अनेकांची सेवा करायला मिळाली। 5-5 दिवस घरी यायला मिळायचं नाही। पीपीई किट घालून पेशंट तपासताना मनात एकच भाव असायचा की ही व्यक्ती बरी होती। कित्येक जण बरे होऊन गेले तर काही जण सोडून गेले। आपल्याला काही आमच्याच बांधवांनी आपली पोळी भाजून घेतली, अक्षरशः लुटलं सामान्य जनतेला। तेव्हा मला ही म्हण आठवायची, मेलेल्या मध्यावरचं लोणी खाणे। पण या कोरोनाने खऱ्या अर्थानं नात्याची किंमत पटवून दिली। आज मी तुमच्यात नाही, कारण मी नाही जिंकू शकले कोरोना विरुद्धची लढाई। फक्त एवढंच सांगेन की दोन छोटी मुलं आहेत, मला लक्ष ठेवा त्यांच्याकडे। पुनर्जन्म मिळाला तर मी नक्की डॉक्टरच होईल आणि तुमच्या सेवेत रुजू होईल। फक्त जरा
माझ्या मुलांकडे लक्ष द्या. मैं मेरी झांसी नहीं दूंगी, चाहे इसके लिए मुझे अपनी जान भी क्यों ना देनी पड़े. झांसी मेरी आन है, शान है, ईमान है. कदाचित मी त्यावेळी एवढा खंबीरपणा दाखवला नसता तर आज मला तुम्ही नावं ठेवली असती. पण मी तो संघर्ष केला तुमच्यासाठी. तुम्ही माझे चित्र काढता की लढाई करताना मी माझं बाळ पाठीवर घेऊन घोड्यावर बसून चालले आहे. मला नाही माहित काय विचार करत असेल माझं बाळ. अहो, विचार करायला तर कितीसा मोठा होता. पण आज तो जिथं कुठे असेल तिथे तो आपल्या आईसाठी अभिमान बाळगत असेल की माझी आई जिद्दीनं लढली. मुंग्या झुरळ यांना घाबरतो आपण. कणखरवा, समाजाच्या वाईट नजरा अजूनही कमी झालेल्या नाही. असा कोणी मातेची आपल्या मातेला आला तर त्याला अजिबात सोडू नका. तू एकदा फूट केली ना तर तो वारंवार छळणार. म्हणूनच अगोदरच बंदोबस्त करा त्याचा. पण स्वतः मात्र संस्कार उगीच कोणावर आरोप करू नका. स्वतः बरोबर समाजासाठी नेहमी झटत राहा. नमस्कार, मी सुचित्रा साठे, म्हणजेच तुमच्या साठेबाई. तुम्हाला सांगते, मला माझ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे जे करायला मिळेल ते करायला आवडतं. माझी शाळा सुसज्ज आहे आणि बहुतांश सुविधा आहे माझ्या शाळेत. आणि हे निव्वळ शक्य झालंय माझे ग्रामस्थ आणि पालक यांच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे. मी सांगते, निव्वळ लेखन म्हणजे अभ्यास नाही बरं का. वाचन, मनन, पाठांतर, कला, क्रीडा, बाह्य स्पर्धा, संस्कार, व्यक्तिमत्व विकास असे विविध पैलू आहेत या शिक्षणाचे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता म्हणजे बुद्ध्यांक सारखा नसतो. त्यामुळे सगळेच 90 आणि 99% मिळवणार नाही. आणि म्हणूनच आपल्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार शिक्षण द्या. तुमची मतं त्यांच्यावर लागू नका. आपल्याला फक्त आपल्या मुलांना या स्पर्धेच्या युगात टिकवण्यासाठी जे जे करता येईल ते करायचे आहे. फक्त त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लावा. आम्ही दिशा तर देतच असतो, तुम्हीही घरी लक्ष ठेवा. मला माझा विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी आणि उत्तम शेतकरी झालेला आवडेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याला माणूस म्हणून घडवायचा. तुम्ही अशीच साथ देत राहा. सगळीकडेच यश मिळेल असं नाही, पण आपण आपले प्रयत्न सुरू ठेवूया. नमस्कार, मी जिल्हाधिकारी सविता मांडवकर. अहो, असे डोळे का मोठे करताय? मला माहिती, तुम्हाला प्रश्न पडला ना की सविता मांडवकर आणि जिल्हाधिकारी. पण हे खरं आहे, मी आताच UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाले आणि माझी पोस्टिंग झाली. तुम्हाला खरं सांगू का, मी एका ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थी. माझे आई वडील शेतकरी आणि कोकणातली शेती किती उत्पन्न देते तुम्हाला तर चांगलंच माहिती. आई वडिलांना तर काही कळत नव्हतं, पण मला हे स्वप्न दाखवलं माझ्या जिल्हा परिषदेच्या माझ्या गुरुजनांना. त्यांनी दिशा दिली आणि वेळ प्रसंगी आर्थिक मदत देखील केली. पुढे मला अनेक गुरुजन लाभले, पण माझ्या या स्वप्नांचा पाया रचला गेला तो जिल्हा परिषदेच्या शाळेने. कोणत्याही उच्च पदावर पोहोचताना मार्क्स जितके महत्वाचे तितकेच क्रीडा,
कला, आर्थिक क्षेत्र आणि जगातील चालू घडामोडींचं अद्ययावत ज्ञान असणंही महत्त्वाचं. तुम्ही कोणत्याही भाषेत शिका, पण मातृभाषेत तुम्ही प्रगल्भ असाल तर जगात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. हल्ली बऱ्याच गावातल्या मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत, पण तुम्हाला सांगू का, माझ्या गावातली शाळा अजूनही विद्यार्थ्यांनी कुटुंब भरलेली आहे. कारण आमचे ग्रामस्थ गुरुजन गावातील ग्रामदेवते इतकाच आदर विद्या मंदिराचा करतात. चला आज आपण एक संकल्प करूया, गावातली शाळा प्रगल्भ करूया आणि गावाचे शाळेचे नाव उज्ज्वल करूया. जय हिंद.